लोकल। सुमारे 25 लाख महिला प्रवासी दररोज या लोकल मधून प्रवास करतात। त्यांच्या प्रवासात कुठलंही संकट येऊ नये यासाठी रेल्वेनं महिला प्रवाशांसाठी निर्भया व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय। 9833312222 या नंबरवर तक्रार करायची। या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक पोलीस महिला 24 तास या व्हॉट्सअपवर ऑनलाईन असते। कुठलीही तक्रार आली की कंट्रोल रूमला कळवलं जातं आणि GRPचे जवान संबंधित स्टेशनवर जाऊन ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात। मेसेजेस जे येतात आम्ही एकतर मेसेज करतो नाही तर पर्सनल स्वतः कॉल करून त्यांना विचारतो एक्झॅक्ट कोण आहेत, फिर्यादी काय आहे, तक्रार काय आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना मदत करतो पण त्यांचं नाव सिक्रेट सगळं ठेवलं जातं। डब्यातली भांडणं, महिला प्रवाशांची मारामारी, सीटवरून होणारे वाद अशा प्रकारच्या तक्रारी या ग्रुपवर रोज येतात। बऱ्याच वेळा रेल्वेतल्या संकटांव्यतिरिक्त फसवणूक, हुंड्यासाठीचा छळ अशा तक्रारीही या ग्रुपवर केल्या जातात। राजस्थान, कर्नाटक, बंगळुरू इथल्या महिलांनीही आतापर्यंत या निर्भया हेल्पलाईनवर मदत मागितली आहे। अर्थातच या तक्रारी रेल्वेतर्फे सोडवल्या जात नाहीत। पूर्ण भारतातनं म्हणजे दिल्ली, बँगलोर, राजस्थान इथून पण महिलांचा रिस्पॉन्स येतो की आम्हाला हेल्प हवी आहे आणि ते फक्त एक व्हॉट्सअप पाठवतात। निर्भया व्हॉट्सअपवर त्यांना जर का नंबर मिळाला असेल तर त्याच्यावर तर फक्त एक व्हॉट्सअप पाठवतात आणि तिकडे आमचे पोलीस 24/7 आवर्स ड्युटीवरती असतात। 4 कॉन्स्टेबल्स ड्युटीवरती असतात आणि तिकडून मग त्यांना लगेच आम्ही रिस्पॉन्स पाठवतो आणि जिकडे त्यांना मदतीची आवश्यकता आहे तिकडे आम्ही फॉलोअप घेऊन त्यांना मदत दिली जाते। महिलांच्या मदतीसाठी ही निर्भया हेल्पलाईन सज्ज असली तरी त्याबद्दल म्हणावी तशी माहिती महिला प्रवाशांना नाही। म्हणूनच पुन्हा एकदा तुमच्यासाठी निर्भया हेल्पलाईनचा नंबर 9833312222। तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा आणि रेल्वेतून सुरक्षित प्रवास करा। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।